नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। या बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने। बातमी आहे बदलापूरहून, कारण त्या ठिकाणी मध्य रेल्वेवर दुरुस्तीचं काम सुरू असताना टीआरटी मशीनचं इंजिन फेल झाल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे। 2 तासांपासून या इंजिनच्या दुरुस्तीचं काम सध्या सुरू आहे। दुरुस्तीच्या कामासाठी आणखी काही वेळ लागणार असल्याची माहिती मिळते। बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान हा इंजिन फेल किंवा हा तांत्रिक बिघाड झालेला आहे, त्यामुळे रेल्वे वाहतुकीवरती त्याचा परिणाम झालाय। विशेष करून बदलापूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवेवर त्याचा मोठा परिणाम झालाय। अंबरनाथ बदलापूर या स्टेशन दरम्यान इंजिन बंद पडलंय। टीआरटीचं मशीन इंजिन फेल झाल्यानं वाहतूक सध्या विस्कळीत झाली आहे लोकलची, आणि 2 तासांपासून या इंजिनच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे। मध्य रेल्वेवर किंवा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम झालाय। दुरुस्तीच्या कामासाठी आणखी काही वेळ लागणार असल्याची माहिती मिळते। बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान किंवा बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकादरम्यान हे इंजिन फेल झालंय। अंबरनाथ बदलापूर या 2 रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं। रात्री 2:30 वाजल्यापासून पहाटे 5:30 वाजल्यापर्यंत हे दुरुस्तीचं काम सुरू होणार होतं। मात्र यासाठी जी मशीन आहे टीआरटी मशीन, त्याचं काम सुरू असताना त्याचं इंजिन फेल्युअर झालेलं आहे आणि त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झालेली आहे। हेच ते टीआरटी मशीन आहे ज्याचं इंजिन फेल झालेलं आहे। सध्या रेल्वे प्रशासनाकडनं त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। हे इंजिन फेल्युअर झाल्यानंतर रेल्वे सेवेवर त्याचा परिणाम झालेला आहे। कर्जत, खोपोली, नेरळ, अंबरनाथपासून बदलापूरपासून ज्या लोकल आहेत त्या मुंबईच्या दिशेने जात नाही आहेत, मात्र अंबरनाथच्या पुढे मुंबईच्या दिशेने लोकल सेवा सुरू आहे, त्यांच्यावर परिणाम झालेला नाही आहे। मात्र 2 ते 3 तास जर या इंजिनच्या दुरुस्तीसाठी लागणार असतील तर निश्चितच रेल्वेचं जे पुढचं वेळापत्रक आहे ते पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता आहे। रेल्वेवर याचा परिणाम झाल्यानं सगळ्यात जास्त त्रास हा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना झालेला आहे, कारण त्यांना कामावर पोचता येत नाही आहे, कारण रेल्वे सेवेवर परिणाम झालेला आहे। आता हे कधीपर्यंत याची दुरुस्ती होईल, 2 ते 3 तास लागतील असं सांगितलं जात आहे, मात्र त्यापेक्षाही जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, बदलापूर। आणि यानंतर